मंडळी, मी अविनाश जाधव आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे किल्ले मच्छिंद्र गडावर आणि सांगणार आहे काय आहे या गडाचा नाथ संप्रदायाशी संबंध आणि सांगणार आहे काय आहे याचा शिवकालीन इतिहास। चला तर आजच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया। किल्ले मच्छिंद्रगड हा सातारा आणि सांगली या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे। आज आपण एडे मच्छिंद्र या गावावरूनच किल्ले मच्छिंद्रगडावर जाणार आहोत। कराड तासगाव रोडवर आपल्याला किल्ले मच्छिंद्रगडावर जाण्यासाठी हा फाटा लागतो। तिथून पुढे आपल्याला 2 किलोमीटर जायचे आहे। मित्रांनो, गडाच्या पायथ्याला असणाऱ्या एडे मच्छिंद्र या गावाचा भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात खूप मोठा हात आहे, कारण पत्री सरकारचे जनक म्हणजेच प्रति सरकारचे जनक आणि सातारचा सिंह म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेले क्रांतिसिंह नाना पाटील याच गावचे। प्रति सरकारच्या म्हणजेच पत्री सरकारच्या अनेक लढायांचे म्हणजेच मोहिमांचे आयोजन येथेच करण्यात आलेले होते। स्थानिक लोकांच्या प्रयत्नातून गडाच्या माथ्यापर्यंत जाईपर्यंत सिमेंटचा रोड बांधण्यात आलेला आहे, तसेच खालून एक पायऱ्यांची वाट सुद्धा येते, तेथून सुद्धा तुम्ही गडावर येऊ शकता। पायऱ्या चढून वर आल्यानंतरच डाव्या हाताला आपल्याला एक समाधी मंदिर दिसते। चला आता जाऊया आणि पाहूया कसे आहे छोटेसे हे समाधी मंदिर। समाधी मंदिरात ठेवलेला हा समाधीचा दगड तुम्ही पाहू शकता, ज्यावर समाधींचे पाय उमटलेले आहेत। समाधी मंदिराच्या पुढे दिसणाऱ्या या निसर्गाचे वर्णन शब्दात करणे खरंच अवघडच आहे। तिथून पुढे आल्यानंतरच आपल्याला किल्ल्याभोवतालची नव्यानेच बांधलेली तटबंदी दिसून येते। खूपच चांगल्या पद्धतीने ही तटबंदी बांधली गेलेली आहे आणि हेच ते सुप्रसिद्ध असे श्री मच्छिंद्रनाथांचे मंदिर। मित्रांनो, या डोंगरावर किल्ला किंवा गड बांधण्या अगोदरच हा डोंगर खूपच प्रसिद्ध होता, तो श्री मच्छिंद्रनाथ, श्री गहिनीनाथ आणि श्री गोरक्षनाथ यांच्या वास्तव्यामुळे। चला तर जाणून घेऊया काय आहे या गडाचा नाथ संप्रदायाशी असलेला संबंध। नवनाथ भक्ती साराच्या अध्याय क्रमांक 23 मध्ये या घटनेचे वर्णन करण्यात आलेले आहे। जेव्हा मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ व मीननाथ स्त्री राज्यातून निघाले होते, तेव्हा तेलंगणा, परळी वैजनाथ वरून ते या पर्वताकडे जंगलमार्गे निघालेले होते। स्त्री राज्यातून निघताना राणी मैनावतीने मच्छिंद्रनाथांना एक आठवण म्हणून एक सोन्याची वीट दिलेली होती। जंगलातून जाताना, आंघोळीसाठी किंवा नैसर्गिक विधीसाठी जाताना मच्छिंद्रनाथांनी त्यांची सोन्याची वीट असलेली झोळी गोरखनाथांच्याकडे दिलेली होती, परंतु झोळी जड लागल्याने नंतर ती त्यांनी उघडून पाहिली। त्यांना सोन्याची वीट आढळली, परंतु आपल्यासारख्या योगांना या सोन्याच्या विटीचा काय फायदा म्हणून त्यांनी ती सोन्याची वीट एका तलावामध्ये फेकून दिली। काही वेळाने हे मच्छिंद्रनाथांच्या लक्षात येताच त्यांचा राग अनावर झाला व ते क्रोधाने वेड्यासारखे करू लागले आणि म्हणूनच या ठिकाणाला वेडे मच्छिंद्र म्हणून लोक ओळखू लागले होते। पुढे याचाच अपभ्रंश होऊन एडे मच्छिंद्र असा झाला आणि तेव्हापासूनच या भागाला एडे मच्छिंद्र म्हणून ओळखले जाते। पुढे मच्छिंद्रनाथांचा तो राग पाहून गोरखनाथांनी आपल्या विद्येने शेजारचा पूर्ण डोंगरच सोन्याचा केला आणि आपल्या गुरूंना म्हणाले, तुम्ही एक वीट काय घेऊन बसलात, हा पहा मी संपूर्ण डोंगरच सोन्याचा केलेला आहे। यावर पुढे श्री मच्छिंद्रनाथ हसून म्हणाले की गोरक्षनाथ, मी तर तुमच्या विद्येची परीक्षा घेत होतो। पुढे गोरक्षनाथ, श्री मच्छिंद्रनाथ यांनी याच गडावर साधू लोक, दैव, दैवता, यक्ष, किन्नर, गंधर्व यांना जेवायला बोलवले व त्यांची सेवा केली। आजही 12 वर्षानंतर सगळीकडचे साधू येथे येतात व येथील मंडळी त्यांची मनोभावे सेवा करतात। चला आता पाहूया मंदिर व मंदिर परिसर कसा आहे ते।
मुख्य मंदिराच्या समोरच तुम्हाला दोन भली मोठी तुळशी वृंदावन पाहायला मिळतील। त्यावर त्याच्या निर्मितीचा काळ सुद्धा लिहिलेला आहे। ही तुळशी वृंदावने शके 1865 रोजी बसवण्यात आलेली होती। अलीकडच्या काळातच यावर रंगरंगोटी केलेली दिसून येते। तुळशी वृंदावना लगतच आपल्याला शिवकालीन चार तोफा दिसून येतात। मंदिरात आत आल्यानंतरच आपल्याला डाव्या बाजूला नाथांची धुनी पाहायला मिळतात। खूपच सुंदर आणि जुन्या धाटणीचे हे मंदिर आहे। अलीकडच्याच काळात याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला दिसून येतो। दरवर्षी चैत्र महिन्यात येथे मोठा उत्सव भरवला जातो, ज्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून खूप मोठ्या संख्येने भाविक येत असतात। मुख्य मंदिराच्या बाजूलाच एक छोटेसे परंतु लक्षात राहण्यासारखे मंदिर दिसून येते। पुढे गेल्यानंतरच आपल्याला श्री गहिनीनाथांचे सुद्धा एक छोटेसे मंदिर पाहायला मिळते। श्री मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यानुसार श्री गोरखनाथांनी तब्बल एक वर्ष श्री गहिनीनाथांना वेगवेगळ्या विद्या येथे शिकवल्या होत्या। इथे आपल्याला नाथभक्त मारुतीबुवा व त्यांच्या पत्नीची समाधी दिसून येते। असे म्हणतात की मारुतीबुवा अंध होते, तरीही ते नित्य नियमाने गड चढून यायचे, येथील टाकेतील पाण्याने मंदिरात पूजा अर्चा करायचे। मित्रांनो, किल्ल्यावरील सर्वात उंच जागेवर असलेले हे गोरक्षनाथांचे म्हणजेच गोरखनाथांचे मंदिर तुम्ही पाहू शकता। गोरखनाथांनी केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा सध्याच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, भूटान, नेपाळ या भागामध्ये नाथ संप्रदायाचा प्रसार केलेला होता। नेपाळमध्ये तर ते विशेष लोकप्रिय आहेत। असे म्हणण्यात येते की लढवाई असलेल्या गोरखा या समाजाच्या नावाची उत्पत्ती गोरक्षनाथ म्हणजेच गोरखनाथ यांच्या नावावरूनच झालेली आहे। असे म्हणण्यात येते की गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना येथे विद्या शिकवल्यानंतर ते या गडावरून पुढे बत्तीशिराळा या गावी गेलेले होते। मंदिराच्या मागील बाजूसच आपल्याला पाण्याचे एक भले मोठे टाके दिसून येते। टाक्यातील पाणी स्वच्छ असून या टाक्याची खूप चांगल्या पद्धतीने निगा राखण्यात आलेली आहे असे दिसून येते। श्री मच्छिंद्रनाथांच्या मंदिराच्या पाठीमागील बाजूसच आपल्याला एक विहीर दिसून येते। विहिरीच्या आजूबाजूला झाडे असले तरी विहिरीतील पाणी सध्या तरी चांगल्या अवस्थेत आहे।
विहिरीच्या शेजारीच आपल्याला एक चुन्याचा घाणा पाहायला मिळतो, ज्यामध्ये चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया, बेलफळ अशा अनेक पदार्थांचे मिश्रण करून किल्ल्याच्या बांधकामास वापरले जायचे। मुख्य मंदिराच्या समोरच गडासंबंधी माहिती देणारा हा शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो। मुख्य मंदिराच्या पाठीमागील बाजूसच आपल्याला काही शिवकालीन अवशेष एकत्र ठेवलेले आढळतात। यामध्ये प्रामुख्याने जुन्या कमानींचे आणि खांबांचे अवशेष, महादेवाची पिंड, जुन्या काळातील जाती तसेच एक छोटेखानी तोफसुद्धा पाहायला मिळते। याच परिसरात आपल्याला एका पडक्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात। असे म्हणण्यात येते की छत्रपती शिवाजी महाराज येथे विश्रांतीसाठी थांबत असत। येथेच आपल्याला भवानी मातेची एक दगडी जुनी मूर्ती पाहायला मिळते। श्री मच्छिंद्रनाथांच्या मुख्य मंदिराच्या समोरच आपल्याला संत चोखामेळांचे सुद्धा एक मंदिर पाहायला मिळते। या किल्ल्यावरची सायंकाळ म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे। चला तर बुरुजांच्याकडे जाऊया आणि बघूया बुरुजांवरून आजूबाजूचा प्रदेश कसा दिसतो ते। समोर तुम्हाला दोन वास्तू दिसत असतील। स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार यांमधील एक किल्लेदाराची समाधी आहे, परंतु याबद्दल अधिक माहिती न मिळाल्याने याची आम्हाला पुष्टी करता आली नाही। या किल्ल्यांवर असलेल्या अनेक बुरुजांपैकी दोन बुरुजांचे व्यवस्थित जतन करण्यात आलेले आहे आणि त्यावर मेघडंबरी सुद्धा उभारण्यात आलेले आहेत। इसवी सन 1676 सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी दुर्ग श्रृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता। मच्छिंद्रगड किल्ला कमळभैरवाच्या डोंगराशेजारील एका वाटोळ्या टेकडीवर उभा आहे। पुढे इसवी सन 1693 मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात होता। त्यावेळी याचा किल्लेदार होता देवी सिंग। 12 नोव्हेंबर 1693 रोजी औरंगजेब तख्तेखानावर बसून मच्छिंद्रगडावर पोहोचला आणि तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला अशा काही नोंदी इतिहासाच्या पानात आपल्याला आढळतात। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला। पेशवाईत 1810 साली बापू गोखलेंनी हा गड पंतप्रतिनिधींकडून घेतला। पुढे 1818 साली कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने इतर गडांबरोबरच हा गड इंग्रजांच्या अधिपत्याखाली आणलेला होता। मित्रांनो, जेव्हा तुम्ही या गडकिल्ल्यांवर येता तेव्हा त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून नक्की बघा, म्हणजे ढासळलेले बुरुज आणि आजूबाजूचे दगडेसुद्धा तुम्हाला आपलीशी वाटायला लागतील। संपूर्ण किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही एका मेघडंबरीजवळ आलो आणि आजूबाजूचा प्रदेश निहाळत बसलो आणि थोड्या वेळाने आमचा परतीचा प्रवास चालू केला। चला तर मित्रांनो, निरोप घ्यायची वेळ आलेली आहे। तुम्हाला आजचा हा मच्छिंद्रगडाचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच नाथ संप्रदायाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी संत महात्म्या या यूट्यूब चॅनेलला एकदा नक्की भेट द्या, जिथे तुम्हाला श्री नवनाथांबद्दल अधिक माहिती भेटेल। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट ठिकाणी। जय हिंद, जय शिवराय।